हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण एक महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे त्या टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत. आणि तो टॉपिक आहे केशवानंद भारती. का तर त्यांचं अलीकडे निधन झाले. म्हणजे केशवानंद भारती का महत्त्वाचे आहे, तर ज्या खटल्यामुळं केशवानंद भारती खटल्यामुळं भारतीय राज्यघटनेमध्ये जे पायाभूत स्ट्रक्चर आहे त्याच्या संदर्भात आलेला जो ऐतिहासिक निर्णय आहे त्याच्यामुळे हे चर्चेत आलेला मुद्दा होता. आणि सध्या का चर्चेत आला, आणखी त्यांचं निधन झाल्यामुळे ती न्यूज चर्चेत आलेली होती. मग केशवानंद भारती हे होते तरी कोण, हे आपल्याला अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. केशवानंद भारती कोण होते या खटल्याबद्दल तिथून सुरुवात करतोय. केशवानंद भारती होते कोण, तर ते केरळमधलं एक जिल्हा आहे त्याचं नाव आहे कासारगोड जिल्हा. आणि या कासारगोड जिल्ह्यामध्ये इडनीर मठ आहे, त्या इडनीर मठाचे ते काय होते, स्वामी होते. आता हे चर्चेत येण्याचं कारण काय, तर त्यांचा जो केशवानंद भारती खटला आहे ना, त्या केशवानंद भारती खटल्यामुळं ही न्यूज अलीकडच्या काळात चर्चेत आलेली होती. मग केशवानंद भारती खटला आहे तरी काय, तर केशवानंद भारती खटला म्हणजे जेव्हा केरळ सरकारनं काय केलं होतं, तर जमीन सुधारणेच्या बाबतीमध्ये एक दोन कायदे केलेले होते. आणि ते कायद्यामुळं ह्या ज्या इडनीर मठाचे स्वामी असणारे केशवानंद भारती आहेत, कुठलं मठ, इडनीर मठ याचं केशवानंद भारती आहे ना, त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांची जी जमीन आहे तर ती अधिग्रहणामध्ये जाते. म्हणून त्यांनी काय केलं, तर त्यांना या जमीन सुधारणा कायद्याला जी जमीन त्यांची जाणार होती अधिग्रहणामध्ये, तर त्यांनी काय केलं, तर या कायद्याला त्यांनी केरळ सरकारच्या न्यायालयामध्ये म्हणजे उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं या सरकारच्या या डिसिजनला. उच्च न्यायालयामध्ये ही गोष्ट गेल्यानंतर असं झालं की सरकारनं काय केलं होतं, केरळ सरकारनं एखादा तो कायदा जो केला होता जमीन सुधारण्याचा कायदा, तो त्यांनी नवव्या परिशिष्टात आणला होता. नवव्या परिशिष्ट म्हणजे हे भारतीय घटनेमधील असं परिशिष्ट आहे ते म्हणजे जमीन सुधारणा संदर्भातलं परिशिष्ट म्हणून ओळखलं जातं. या परिशिष्टामध्ये जर एखादा कायदा टाकला तर त्या कायद्याचं न्यायिक पुनरावलोकन करता येत नाही, म्हणजे त्याला न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही, अशी व्यवस्था केरळ सरकारनं केलेली होती. तरी सुद्धा केशवानंद भारती यांनी काय केलं, त्यांच्या या सरकारच्या या कृतीला न्यायालयामध्ये आव्हान दिलं. मग इथं झालं असं काय, तर या डिसिजनमध्ये केरळ उच्च न्यायालयाने हा जो डिसिजन आहे तर हा केशवानंद भारती यांच्या विरोधात निकाल दिला. म्हणजे इथं यांचा पराभव झाला उच्च न्यायालयामध्ये, केरळ उच्च न्यायालयामध्ये. मग केशवानंद भारती यांनी काय केलं, या मागणीसाठी या केस निर्णयाविरुद्ध केशवानंद भारती सर्वोच्च न्यायालयात गेले. मग सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर त्यांनी काय केलं, तर तुम्हाला इथं काही घटक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिला घटक, केशवानंद भारती खटल्यामध्ये केशवानंद भारती यांच्या बाजूनं युक्तिवाद कोणी मांडला, केशवानंद भारती यांच्या बाजूनं युक्तिवाद कोणी मांडला, तर तो मांडला होता नानी पालखीवाला यांनी. नानी पालखीवाला जे प्रसिद्ध कायदे पंडित म्हणून त्यांना ओळखलं जातं, त्यांनी केशवानंद भारती यांच्या बाजूने युक्तिवाद मांडला. प्रतिवादाच्या विरोधात HM श्रीवाई हे प्रख्यात वकील होते. या खटल्याची सुनावणी जर बघितली तर त्याची तारीख येते 31 ऑक्टोबर, जे 31 ऑक्टोबर सध्या ऐतिहासिक दिवस आहे लक्षात असू द्या. 1972 खटल्याची सुनावणी सुरू झाली, 24 एप्रिल 1973 खटल्याची समाप्ती झाली, म्हणजे याची सुनावणी समाप्ती झाली. ही तारीख म्हणजे कोणाच्या बर्थडे लक्षात घ्या, सचिन तेंडुलकर जो आहे भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची ती जन्मतारीख आहे. कोणती, 24 एप्रिल 1973. मग आता या केसमध्ये झालं काय, या केसमध्ये असं झालं, तर पहिला महत्त्वाचा मुद्दा, केशवानंद भारती ही केस हारलेले होते, म्हणजे त्यांचा तिथं पराभूत झालेले होते. मात्र याच्यामध्ये असं घडलं होतं की ह्या खटल्यामध्ये असणारं जे घटनापीठ होतं तर 13 न्यायाधीशांचं घटनापीठ होतं. किती न्यायाधीशांचं, 13. म्हणजे आतापर्यंत जर भारताच्या इतिहासामध्ये बघितलं तर सर्वात मोठं घटनापीठ म्हणून या केशवानंद भारती खटल्यामधील घटनापीठाकडे बघितलं जातं. तुम्हाला याच्यावर थोडा फोकस करणं गरजेचं आहे. आता हे घटनापीठामध्ये प्रमुख कोण होते, न्यायमूर्ती सिकरी यांच्या नेतृत्वाखाली असणारे घटनापीठ होते. या घटनापीठाने निकाल देताना काय केलं, तर केशवानंद भारती यांच्या विरुद्ध 7 आणि त्यांच्या बाजून असणारी 6 मतं अशी मिळाली. म्हणजे केशवानंद भारती हे केस हारले एका मतासाठी. मग हा खटला किती दिवस चालला होता, 68 दिवस चालला होता. 703 पानाचा ऐतिहासिक निकाल याच्यातून देण्यात आला. ठीक आहे, ऐतिहासिक निकाल याच्यातून देण्यात आला. म्हणजे तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या, तर केशवानंद भारती खटला हारले, 13 न्यायाधीशांचं ते पॅनल होतं, 7-6 मतांनी ते हारलेले होते. परंतु या घटनेमधून आलेला जो महत्त्वपूर्ण निर्णय आहे त्या निर्णयामुळे तुम्हाला इतर मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे. तो निर्णय काय होता, तर संसदेला राज्य घटना दुरुस्तीचा म्हणजे संसदेला घटना दुरुस्तीचा म्हणजे घटना दुरुस्तीमध्ये अधिकार असला, म्हणजे एखाद्या गोष्टीचा
चेंज करू शकत असले घटनेचा, तर ती घटनेच्या गाभेला त्यांना कोणताही धक्का लावता येणार नाही. म्हणजे संसद कोणत्याही गोष्टीमध्ये चेंजेस करू शकत असेल ठीक आहे, परंतु त्यांना घटनेचा जो गाभा आहे म्हणजे जे घटनेचं मूलभूत बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो त्याला त्यांना धक्का लावता येणार नाही. म्हणून घटनेचं जे मूलभूत संरचनेचं तत्व आहे ना, हे तत्व सर्वोच्च न्यायालयानं या केसमध्ये मांडलेलं होतं. त्यामुळं हा सगळा मुद्दा आहे ना गुंतागुंतीचा आहे. पण मग आता हा काय झाला डिसिजन, हे झाले एक बाजू. एक बाजू म्हणजे कसं, तर तुम्हाला केशवानंद भारती म्हणजे कोण होते, त्यांचा खटला काय होता, हा झाला. पण तुम्ही जर थोडंसं इतिहासामध्ये डोकावलं, इतिहासामध्ये डोकावलं म्हटल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, तर भारतीय घटनामध्ये म्हणजे जेव्हा घटना दुरुस्ती करण्यात आली तर त्या घटना दुरुस्तींचा तुम्हाला अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये येणारा शंकरी प्रसाद खटला म्हणजे काय तो पाहणं, गोलकनाथ खटला म्हणजे काय तो अभ्यासणं, किंवा त्याच्यानंतर केशवानंद भारती खटला महत्त्वाचा येतो. तर तुम्हाला याच्यासाठी पहिली घटना दुरुस्तीकडे फोकस करावं लागेल. पहिली घटना दुरुस्ती 1951 झाली होती, आणि या घटना दुरुस्तीनं काय केलं होतं, तर भारतीय राज्यघटनेमध्ये जे आर्टिकल 31A आहे, 31B आहे, ही कलम टाकून ना जी मूलभूत हक्क आहेत, मूलभूत हक्कांची व्याप्ती कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु या पहिल्या घटना दुरुस्तीला कोणत्या खटल्यानं आव्हान दिलं, तर तो होता शंकरी प्रसाद खटला. आणि शंकरी प्रसाद खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असं मत दिलं, किंवा सर्वोच्च न्यायालयानं असा निर्णय दिला होता की कलम 368 म्हणजे जे घटना दुरुस्तीच्या बाबतीमध्ये, तर याच्या अंतर्गत संसदेला जो घटना दुरुस्तीचा अधिकार आहे, तर या अधिकारामध्ये जो मूलभूत हक्कामध्ये संसद दुरुस्ती करू शकते याचा त्याच्यामध्ये समावेश होतो असं म्हटलं होतं. म्हणजे शंकरी प्रसाद खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं की कलम 368 अंतर्गत संसदेला घटना दुरुस्तीच्या अधिकारात म्हणजे जो अधिकारामध्ये मूलभूत हक्कामध्ये जे चेंजेस आहेत याचा त्यांना अधिकार होतोय, किंवा त्याचा त्यामध्ये समावेश होतो, त्यांनी असं म्हटलं. मग झालं असं काय, हे त्यांनी असं म्हटल्यानंतर पुढं येणारा महत्त्वाचा मुद्दा येतो, महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे गोलकनाथ खटला. गोलकनाथ खटल्याच्या अगोदर तुम्हाला 17वी घटना दुरुस्ती आणखी थोडं अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणजे पहिली घटना दुरुस्तीनंतर 17वी घटना दुरुस्ती, कारण या 17व्या घटना दुरुस्तीमध्ये म्हणजे जी 1964 साली झाली होती, तर याच्यामध्ये असं होतं की राज्य विधिमंडळाने जर पारित केलेले कायदे तर संविधानाच्या 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलं. तर काय होत होतं, एखादा कायदा किंवा एखादा गोष्ट त्या अनुसूचीमध्ये किंवा नव्या परिशिष्टामध्ये टाकलं तर त्याला न्यायिक पुनर्विलोकन या कक्षेबाहेर होतं, म्हणजे न्यायालयाला त्याच्यावर डिसिजन देता येणार नव्हता, असं करून ठेवलं होतं. मग 17व्या घटना दुरुस्तीनं काय केलं, तर राज्य विधिमंडळानं पारित केलेले कायदे आहेत ना, तर ते संविधानाच्या 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करून त्याला न्यायिक पुनर्विलोकनापासून कक्षेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्यालापासून सवलती मिळाव्या असं केलं होतं. मग गोलकनाथ खटल्यानं काय केलं, तर 17व्या घटना दुरुस्तीनुसार त्याला आव्हान दिलं, आणि या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं काय केलं, त्यांनी जो अगोदरचा डिसिजन दिला होता तो डिसिजन बदलला, आणि संसदेला काय म्हटलं, तर सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं, तर संसदेला घटना दुरुस्ती करून मूलभूत अधिकार कमी करता येणार नाहीत, मूलभूत अधिकार त्यांना कमी करता येणार नाहीत असं म्हटलं होतं. कारण राज्यघटना म्हणजेच हा सर्वोच्च कायदा आहे, आणि घटना दुरुस्ती करून तुम्ही त्याच्यामध्ये कमी करू शकत नाही असं म्हटलं. मग जेव्हा ह्या गोलकनाथ घटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं, तेव्हा सरकारनं काय केलं, तर त्या सरकारनं काय केलं, पुन्हा 24वी घटना दुरुस्ती केली. 24वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात होती, तर या घटना दुरुस्तीनुसार संसदेला राज्यघटनेचा कोणताही भाग असेल तर त्यांना तो बदलता येत होता. लक्षात येते, संसदेनं 24वी घटना दुरुस्ती केली गोलकनाथ खटल्याला उत्तर म्हणून, आणि राज्यघटनेचा कोणताही भाग असू द्या तो बदलता येईल अशा प्रकारची घटना दुरुस्ती होती. आणि या घटना दुरुस्तीनुसार मग नंतर सर्वोच्च न्यायालयानं काय केलं, तर येणारा खटला तो म्हणजे केशवानंद भारती खटला. केशवानंद भारती खटल्यामध्ये असं म्हटलं की सर्वोच्च न्यायालयानं जो गोलकनाथ खटल्यामध्ये दिलेला निर्णय होता तो बदलला, आणि 24व्या घटना दुरुस्तीची जी वैधता होती की कोणत्याही संसदेला राज्यघटनेचा कोणताही भाग असू द्या त्याच्यामध्ये बदल करता येईल, तर संसदेनं सर्वोच्च न्यायालयानं हे मान्य केलं की संसदेला राज्यघटनेच्या कोणत्याही भागामध्ये बदल करता येईल. पण त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की याच्याबरोबर तुम्हाला घटनेचं जे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे किंवा मूलभूत संरचनेचं तत्व आहे हे तुम्हाला क्रॉस करता येणार नाही, म्हणजे हे तत्व तुम्हाला मोडून जमणार नाही, याला याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकणार नाही. म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे ते तत्व या केसमधून आलं, म्हणजे मूलभूत संरचनेचं तत्व या केशवानंद भारती खटल्यामधून आलं,
म्हणून हा खटला जास्त इम्पॉर्टंट आहे किंवा त्याच्यावर जास्त महत्त्वाचा आहे. मग केशवानंद भारती खटल्यानंतर तुम्हाला दोन खटले लक्षात ठेवायचे आहेत, ती दिनांक का लक्षात ठेवायचे आहे जी 24 एप्रिल 1973 बद्दल मी बोललो. त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मिनर्वा मिल्स खटला. मिनर्वा मिल्स खटल्यानं काय केलं, मिनर्वा मिल्स पण ह्याची केशवानंद भारती खटल्यानंतर एक घटना दुरुस्ती येते, ती म्हणजे 42वी घटना दुरुस्ती. सरकारनं काय केलं, 42व्या घटना दुरुस्तीनुसार 42व्या घटना दुरुस्तीनुसार घटनेमध्ये ना एक कलम ॲड केलं, ते म्हणजे 368(4) हे कलम घोषित करून सरकारनं काय म्हटलं, तर संसदेला जर संविधानाच्या अधिकारावर कोणताही मर्यादा नाहीत, म्हणजे तुम्ही हे बेसिक स्ट्रक्चर चेंज करा किंवा करू नका असं कोणताही अधिकार नाहीत, म्हणजे संसदेला जो घटना दुरुस्तीचा अधिकार मर्यादित अधिकार देण्याचा व न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या बाहेर मर्यादित अधिकार होते ना, तर तो करण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणजे घटना दुरुस्तीनं काय केलं, संसदेला जो घटना दुरुस्तीचे मर्यादित अधिकार देण्याचा आणि न्यायालयाचा न्यायालयीन पुनर्विलोकनाचा जो अधिकार आहे याचा मर्यादित करण्याचा याच्यावरनं प्रयत्न केला गेला. परंतु 1980 साली आलेला जो मिनर्वा मिल्स खटला होता, या खटल्यामध्ये 368(4) या सब कलममधल्या असलेल्या तरतुदी सर्वोच्च न्यायालयानं अवैध ठरवल्या आणि काय म्हटलं की न्यायिक पुनर्विलोकन हे म्हणजे काय आहे, न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार नष्ट होतो कारण 368(4) तो म्हणजे घटनेचा एक मूलभूत संरचनेचा भाग आहे, तुम्ही तो काढून घेऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं सरकारला सांगितलं. मग पुन्हा काय झालं, तर जो वामनराव खटला होता, तर वामनराव खटल्यामध्ये पुन्हा सरकारनं काय म्हटलं, तर इथून पुढं म्हणजे 24 एप्रिल 1973 की जो केशवानंद भारती खटल्याचा निकाल होता अंतिम तारीख, त्याच दिवशी सचिन तेंडुलकरचा बड्डे, याच्यानंतर येणाऱ्या ज्या सर्व घटना दुरुस्ती असतील तर त्या सर्व घटना दुरुस्तीला काय असेल, मूलभूत संरचनेचं तत्व लागू. काय लागू होईल, मूलभूत संरचनेचं तत्व लागू होईल. तर अशी पूर्ण हिस्ट्री आहे त्याची की तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे. काय काय पाहिलं त्याच्यावर थोडासा फोकस करा, कारण हे मुद्द्यांना खूप महत्त्वाचं आहे. केशवानंद भारती खटला, केशवानंद भारती एक केस हारले होते 24 एप्रिल 1973 समाप्ती सुनावणी समाप्ती झाली 7-6. पण तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, पहिली घटना दुरुस्ती यानं 31(n)(31)(b) ही कलम टाकली, मूलभूत हक्काची व्याप्ती कमी केली. मग शंकरी प्रसाद खटल्यानं पहिल्या घटना दुरुस्तीला आव्हान दिलं, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं की कलम 368 अंतर्गत संसदेला घटना दुरुस्तीच्या अधिकारामध्ये मूलभूत अधिकार सुद्धा कमी करता येतील. मग त्यानंतर सरकारनं काय केलं, 17वी घटना दुरुस्ती केली. राज्य विधिमंडळाने पारित केलेला जर एखादा कोणता कायदा असेल तो संविधानाच्या 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केला, तर जो न्यायिक पुनर्विलोकन आहे त्याच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. मग सरकारनं काय केलं, पुन्हा केसमध्ये काय झालं, गोलोकनाथ खटल्यानं पुन्हा त्या 17व्या घटना दुरुस्तीला आव्हान दिलं आणि असं सांगितलं, संसदेला जो घटना दुरुस्ती करते त्याच्यामध्ये मूलभूत अधिकार कमी करता येणार नाहीत असं म्हटलं. तेव्हा ज्यांनी असं म्हटल्या संसदेनं पुन्हा 24वी घटना दुरुस्ती केली आणि त्याच्यामध्ये म्हटलं की संसदेला राज्यघटनेचा कोणताही भाग बदलता येईल. मग सर्वोच्च न्यायालयानं काय केलं, केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं की तुम्हाला कोणता भाग बदलायचा आहे संसदेला राज्यघटनेचा, तर डेफिनेटली तुम्ही बदलू शकताय, मात्र जर संसदेचं किंवा घटनेचं जे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे ते तुम्ही बदलू शकत नाही, म्हणजे मूलभूत संरचनेचं तत्व तिथं मान्य केलं. मग याच्यानंतर झालं 42व्या घटना दुरुस्ती, सरकारनं काय केलं पुन्हा, तर पुन्हा या मूलभूत संरचना तत्वेला प्रतिसाद देण्याच्या स्वरूपात 368(4) हे कलम समाविष्ट केलं आणि असं म्हटलं की संसदेला जो घटना दुरुस्तीचा अधिकार आहे तर हा मर्यादित होतोय, तर न्यायिक पुनर्विलोकनाचा जो अधिकार आहे न्यायालयाचा हा सुद्धा त्यांनी अधिकार तिथं मर्यादित करण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारनं पुन्हा असं सांगितलं मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये हे जे 368(4) याच्या कलमामध्ये ज्या तरतुदी आहेत ना, तर त्या अवैध आहेत आणि त्यामुळे न्यायिक पुनर्विलोकन हे संसदेत घटनेचं जे मूलभूत संरचना म्हणतो, बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, त्याचा तो भाग आहे, ते तुम्हाला दूर करता येणार नाही किंवा त्याला काढून घेता येणार नाही. आणि वामनराव खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा हे तत्व उचलून धरलं आणि त्यांनी इथे एक डेट दिली, ती डेट म्हणजे 24 एप्रिल 1973 नंतरच्या सर्व घटना दुरुस्तींना मूलभूत संरचनेचं तत्व लागू होईल. ओके, म्हणजे न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार त्या ठिकाणी मिळू शकेल. आणि ही 24 एप्रिल 1973 म्हणजे सचिन तेंडुलकर यांची ती बर्थ डेट आहे, हे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. एवढं लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला केशवानंद भारती म्हणजे काय, त्यांचा केशवानंद भारतींचा खटला म्हणजे काय, संसद आणि न्यायालय यांच्यामध्ये जो कुत्रा मांजऱ्याचा खेळ चालू होता की एक घटना दुरुस्ती करायची एक खटला घ्यायचा, घटना दुरुस्ती खटला आणि ह्याच्यामध्ये जो गोष्ट आहे ना, तर हे तुम्हाला याचा आउटकम आहे. परीक्षेसाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आय होप जी गोष्ट सांगितली ते तुम्हाला समजली असेल. जर लेक्चर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.